यांच्यामधील अद्वैताचं वर्णन करताना भक्तांनी त्याची वेगवेगळ्या प्रकारे आळवणी केली आहे. राजधानी एक्सप्रेस थांबव जरा, काय चाललंय, काय भक्त काय अद्वैत काय, मला काय कळतच नाही. सगळा उजेड आहे, सगळा विद्यार्थी बिलकुल शोभत नाही. काय म्हणते ते मी लक्ष देऊ नये. बरोबर. अशाच एका अभंगातून संत बहिणाबाईने ईश्वराला साथ घातली. हा अभंग म्हणण्यासाठी गोड गळ्याची उपजत देणगी लाभलेल्या सौ सुवर्ण दिवाडकर देसाईला मी रंगमंचावर आमंत्रित करते.
झणझणीत चिजा आहेत की नाही आहेत तर मी आपली थोडीशी वातावरण निर्मिती करत तुला आपल्या शाळेतील खस्तेबाज कोळी मुक्त करणारी विजया मुळे आठवते का ही एक आता बहारदार लावणी सादर करणार आहे असं काय बोलते नाचल्यामुळे हात कसा मोडेल कमीत कमी पाय मोडेल असं काही अरे तुला माहित आहे ना कधी कधी नाचताना पाय घसरला हात पण होऊ शकतो तुम्हाला ती कर्जची ट्रीप पाठवते का Thank you.
मी पण माझा म्हातार पण दिसत या वयामध्येही लावणीची लज्जत काही खरोखर आवडत असते. ज्योती तुला माहितीये ना, गेल्या वर्षी आपली पुण्याला ट्रीप गेली होती, त्यावेळी काही मित्रांनी आजचा कार्यक्रम इथे करावा अशी कल्पना मांडली, पण तुला एवढा घरून चुकी नसेल असं मला खरोखरच वाटलं नव्हतं. आपल्या वर्गमित्रांचाच काय, पण या मित्रांच्या पत्नींचाही त्याच्यामध्ये समावेश आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. उदाहरणार्थ आपला मित्र सुधीर चिटणीस, त्याची सुविद्या पत्नी सभागृती स्नेहल चिटणीस. आपण सर्व दिवाळी अंकांचे नेहमी चाहते असतो, पण त्यातला कवितेचा विभाग आपण नेहमी वाळीत टाकतो. तर या सौभाग्यवती चिट्टीस ज्यावेळेला कवितांची पुस्तकं चक्क विकत घेतात त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांच्या सहनशीलतेची कमाल वाढली. पण नंतर मग लक्षात आलं सुधीर बरोबर संसार करायचा एक गोष्ट ठाऊक आहे कोणती का?
मिस्टीशिवाय खरं नाही. अरे वेड्या, लग्नाच्या वाढदिवशी मिस्टीशिवाय खरं नाही. प्रकृतीला दुसरं काही बरं नाही. तुझ्याकडची कार थोडी फॉरेनची हवी बरं काय. काकांचं हे मोकळे पण नवं होत. मला सुद्धा अर्थातच निमित्त हवंच होत. मी उठलो उत्साहाने, तयारी सगळी केली, काकांचं ग्लास घेतलं बरायला, माझं सुद्धा ग्लास